तर बुलढाणा जिल्ह्यामधल्या शेगावमध्ये जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दिव्यांग दिंडी देखील काढण्यात आली. यावेळी श्री संत गजानन महाराज मतिमंत विद्यालय आणि शहरामधल्या इतर सामाजिक संस्थांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि जागतिक अपंग दिन साजरा केला. तर जालन्याच्या भाटेपुरीमध्ये मुलींची कुस्ती दंगल भरवण्यात आली आहे. भाटेपुरी गावामध्ये दरवर्षी खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मातीतली कुस्ती खेळण्यासाठी जिल्हाभरामधून अनेक मुलींनी भाटेपुरीमध्ये हजेरी लावली. कुस्तीपटू मुलींची ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक देखील केलं जात आहे आणि भाटेपूरमध्ये मुलींची ही कुस्ती रंगली. पण आज मी इथे मातीमध्ये कुस्ती खेळले तर मला खूप आनंद झाला आणि मॅट आणि मातीची कुस्तीमध्ये खूप फरक असून पण मातीमध्ये मज्जा आली आज आणि माझा कॉन्फिडन्ससुद्धा वाढला कारण की साईडला खूप सारे लोक होते आणि त्यांच्यासमोर खेळणं म्हणजे हा खूप एक मोठा कॉन्फिडन्स वाटला. खूप चांगलं वाटलं मला आज माती आणि ग्रामीण भागामध्ये मुलींना ही सुविधा देत नाही पण इथं आज आम्हाला सुविधा दिली म्हणून मी खूप खुश झाले.